यवतमाळ जिल्ह्यात तापमानात घट होऊन तापमान 10 अंशावर आल्याने यवतमाळमध्ये गारठा वाढल्याने नागरिकांनी दिवसाही शेकोटीचा आसरा घेतला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. दिवसाचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जात आहे तर रात्रीचा पारा यापेक्षाही खाली उतरत आहे, त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. याशिवाय ढगाळ वातावरण व धुक्यांमुळे शेतपिकांवर देखील विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक भागात दिवसाही शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय. जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. दिवाळीत 4 ते 5 दिवस पडलेल्या थंडीनंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला होता. मात्र ती थंडीची लाट नव्हती, दुपारी उकडत होते. परंतु गेले काही दिवस पासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे, त्यामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. पावसाचा इशारा तसेच विविध भागात होत असलेली बर्फवृष्टी यामुळे सर्वत्र गारवा असून जिल्ह्यात पारा 10 अंशाच्याही खाली गेला आहे, त्यामुळे नागरिकांनी दिवसाही शेकोटीचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. तर सकाळी 10 वाजेनंतरही जिल्ह्यात विविध भागात धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे, त्यामुळे अनेक भागात शेतपिके प्रभावित झालेली आहेत. वातावरणातील बदलामुळे हरभरा, हिरवी असलेली तूर व गहू या पिकांवर अळी व किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. सध्या हरभरा आणि तुरीवर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. हिरव्या अळीचा हा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे हिरव्या अळीसाठी वातावरण पोषक असते. कृषी सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे.